अनेक ठिकाणी ज्या ज्या धर्माची प्रमुख स्थळं असतील ती जोडून आपल्या तीर्थाटन करणाऱ्या लोकांची चांगली सोय झाली पाहिजे असा मी सातत्याने प्रयत्न केला. माहूरमध्ये पण माझी इच्छा होती की तिथे लिफ्ट आणि स्काय वॉक हे दोन्ही करण्याचं डिझाईन तयार झालं. मी स्वतः पाहिलं. मंदिर 50 मीटर उंचीवर असल्यामुळे 250 पायऱ्या भाविकांना चढणं अतिशय कठीण आहे. पायऱ्यावर अतिक्रमण आहे. अरुंद दगडी पायऱ्या भाविकांना चढण्या उतरण्याकरता त्रासदायक आहे. सिनियर सिटीजन दिव्यांग भाविकांना देवीच्या आणि म्हणून या सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता मी सेंट्रल रोड फंडात सीआरए म्हणून या कामाकरता पहिल्या रेंजमध्ये 60 कोटी रुपये दिले आहेत. देवीच्या मंदिरापासून पहिल्या फेजमध्ये फॉरेस्टच्या खूप अडचणी एवढ्या अडचणी होत्या की त्या करता करता पुष्कळ दिवस गेले. सगळे क्लिअरन्सेस झाले, लँड मिळाले आणि पुढच्या महिन्यात 5 महिन्यात मी येणार आहे असं भूमिपूजन करण्याकरता तुम्ही सगळे आणि आपण देवीची पूजा करून आशीर्वाद मागू आणि या कामाची देखील आपण सुरुवात करू. एक महत्वाचा रस्ता जो नांदेडहून जातो आहे तो आहे नागपूर ते रत्नागिरी, म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ याला जोडणारा असा पहिला रस्ता होता. हा जवळपास 30,000 कोटी रुपयाचा आहे. हा रस्ता जो आहे हा निश्चितपणे फोरलेन रस्ता आपण करतोय. हा रत्नागिरीतील मिऱ्या इथून सुरू होऊन कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ मार्गे नागपूरमध्ये कुटीबुरीला सांगतो. हा महामार्ग 11 जिल्ह्यांना जोडतो आणि हा नांदेडकरता अतिशय महत्वाचा आहे. त्यातील रत्नागिरी ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग 166, तुळजापूर ते नागपूर यामध्ये 361 आहे. त्याची लांबी जवळपास 652 किलोमीटर आहे आणि याची किंमत जवळपास 30,000 कोटी रुपये आहे. एकंदर 15 पॅकेजेसमध्ये आहे. सोलापूरच्या लांबीमधील 5 पॅकेजेस पूर्ण झालेले आहेत. महागाव ते बुटीपुरी रस्त्याचे 3 पॅकेज देखील पूर्ण झालेले आहेत. मराठवाड्यातील तुळजापूर ते महागाव या लांबीतील 5 पॅकेजेस त्यातलं 1 पॅकेज ओसा तुळजापूर ते ओसा हे पूर्ण झालेलं आहे. पण दुर्दैवानी ओसा ते महागाव या चौथ्या पॅकेजचं काम रखडलं. त्यापैकी 3 पॅकेजेस जुन्या कॉन्ट्रॅक्टरच्या ऐवजी नवीन कॉन्ट्रॅक्टर सबस्टिट्यूट केले. ते काम बंद पडलं होतं. आता ते 75% पूर्ण झालेलं आणि पुढच्या 6 महिन्यात ते काम पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. हळूहळू समाजामध्ये आपण जर काही गोष्टी आग्रहाने मांडल्या त्या आपोआप एक्स्ट्रा दिसतात. ही सगळी पार्श्वभूमी देशाला मिळालेली आहे. महात्मा गांधींपासून तर जयप्रकाश नारायणांपर्यंत, स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून शहीद भगतसिंगांपासून तर अगदी आपल्या प्रत्येक क्रांतिकारक देशभक्त स्वातंत्र्य सैनिकापर्यंत प्रत्येकाच्या जीवनाचा इतिहास हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्यातून घेण्यासारखा आहे. सगळ्याच गोष्टी घेता येत नाही, कारण नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम, अप टू इन्फिनिटी, 2-4 गोष्टी तरी घेतल्या तरी पुष्कळ आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी गोष्ट करता आहात की स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपले खरी युनिव्हर्सिटी आहे. पण कसं आहे की गैरसमजामुळे अनेक वेळा खूप गैरसमज होतात आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाज सुधारण्याचे विचार एवढे प्रखर होते की बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडले त्याचेही पुढे जाऊन त्याचे विचार आहेत. काही वेळा याच्यातून लोक त्यांना म्हणजे असं कसं सावरकर म्हणाले, गाय हा एक उपयुक्त प्राणी आहे असं त्यांनी लिहून ठेवलं. त्यामुळे पुरोगामी, प्रगतिशील आणि वैज्ञानिक विचार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण इतिहास, संस्कृती आणि विरासतून मिळणारे मूल्याधिष्ठित संस्कार आणि भविष्य काळामधल्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी ज्याच्या आधारावर आपल्याला भारत, आधुनिक भारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे. आणि आत्मनिर्भर भारत आणि अभिनव भारत यात अंतर नाही आहे. पण हे जर करायचं असेल तर एक्सपोर्ट वाढवावं लागेल, इम्पोर्ट कमी करावं लागेल, कृषी उत्पन्न वाढवावं लागेल, एज्युकेशन, स्किल, नॉलेज वाढवावं लागेल. आज यामध्ये महत्त्वाचं असं आहे की समृद्धी महामार्गाला जोडण्याकरता जालना, परभणी, नांदेड हे जे डिस्टन्स आहे 180
नवीन अलाइनमेंट करणार आहे महाराष्ट्र सरकार, त्यामुळे हा हायवे झाला त्याचा जमिनीचे अवाढ पण सुरू आहे आणि हा आला की लागेच तुम्ही जालन्याला गेला तिथे मी बिंग रोड मारतो आहे आणि दुसरा औरंगाबाद पुणे रस्त्याला लागले हे 80-180 किलोमीटर 1.5 तासात आणि औरंगाबाद म्हणजे जालना ते पुणे हे 1.5 तासात म्हणजे 3.5 तासात तुम्ही पुण्याला पोहोचाल आणि त्यामुळे नक्कीच नांदेड जवळ पण त्याचबरोबर तुम्ही औरंगाबाद समृद्धी मार्गाने पुण्याला मुंबईला जर गेला तर नक्कीच तुम्ही 3.5 ते 4 तासात मुंबईला पण पोहोचाल त्यामुळे नक्कीच नांदेड मुंबई आणि पुण्याच्या जवळ आता नागपूरचे पण डिस्टन्स कमी झाले हा रस्ता एकदा पूर्ण झाला की आता आम्ही माहूरला 2.5 तासात 2.25 तासात येतो त्यामुळे 2.5-3 तासात नागपूर ते माहूर आपला नांदेड पोहोचले आणि त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की रस्ते झाल्यामुळे विकास होतो आता आज ज्यांचं भूमिपूजन झालं आणि ज्यांचं उद्घाटन झालं जर मी ते बोलत नाही कारण तुम्ही ते बघणारच आहात पण मी तुम्हाला विश्वास देतो की पुढल्या वर्षभराच्या आत संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये 10